नमस्कार मित्रांनो भारताच्या सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा या दिवसानिमित्त हा जो विशेष दिवस आहे स्पेशल दिवस तर या दिवसानिमित्त आपण एका विशेष लेक्चर मध्ये भेटतोय तसा संविधानावरती बोलायचा आपल्याला जो टाइम आहे किंवा जी संधी आहे ती खूप कमी वेळेत असते कारण आपला विषय हा थोडासा वेगळा आहे भूगोल आहे परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला ही संधी मिळते त्यावेळेस आपण डिस्कस केलं पाहिजे तसं तर आपल्याला संविधानाबद्दल हे सगळी माहिती म्हणजे जर आपण पाहिलं तर माहिती पाहिजे आणि सारखा आपण त्याविषयी बोललंही पाहिजे कारण आपला देश ज्या संपूर्ण एक म्हणूया की डॉक्युमेंट वरती चालत असेल किंवा गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये आपल्या देशाला जर स्टेबल ठेवायचं काम कोणी केलं असेल तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे तो म्हणजे आपल्या संविधानाचा म्हणजे कॉन्स्टिट्युशनचा तर आज एक चांगली संधी आपल्याकडे आहे की आपण संविधानाबद्दल डिस्कस करू शकतो बोलू शकतो तर हे संविधान बनलं कसं याबद्दल आज थोडं आपण डिस्कस करूयात आणि याबद्दल जी माहिती आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात वेगवेगळे परस्पेक्टिव्ह आपण यामध्ये डिस्कस करूयात की भारतीय संविधानाची निर्मिती ही कशी झालेली आहे आणि हे संविधानाची निर्मिती करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात चला सुरुवात करूया आपल्या सेशनला बाकी बेसिक इन्फॉर्मेशन सर्वांना सुरुवातीला देऊन ठेवतो आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत दोन हजार चोवीस मध्ये राज्यसेवेची तयारी तुम्ही करत असाल तर विजयपत नावाची एक बॅच आपल्याला पाहायला मिळते ही, ही। राज्यसेवेची फाउंडेशनल बॅच आहे तुम्ही बॅच ही जॉईन करू शकता आणि आता जॉईन करण्यासाठी तुमच्याकडं सुवर्ण संधी आहे आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशेष सेल चालू आहे या अंतर्गत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये कंबाईन करत असाल तर संकल्प नावाची बॅच जॉईन करू शकता राज्यसेवा करत असाल तर विजयपत बॅच जॉईन करा आणि जर कंबाईन करत असाल तर संकल्प बॅच जॉईन करू शकता या दोन्ही बॅचेस तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळी मिळू शकतात ते पण आता मॅक्सिमम डिस्काउंट घेऊन म्हणजे पासष्ट टक्क्यांचा डिस्काउंट आहे आणि दुसरा पॉईंट म्हणजे पन्नास टक्के एक्स्ट्रा व्हॅलिटी म्हणजे नॉर्मल टाइमला तुम्ही बारा महिने एनरोलमेंट करायला जाल पण आता सहा महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील आणि जर तुम्हाला या पद्धतीचे जे बेनिफिट्स आहेत ते मिळवायचे असतील तर बघा ही आजच्या दिवस तुम्हाला ऑफर पाहायला मिळेल तुम्ही आपला कोड युज करा कॅपिटलमध्ये आणखी तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या संपूर्ण कोर्सेसवरती मिळून जाईल आणि तुम्ही मोबाईल देखील या ठिकाणी जिंकू शकता या व्यतिरिक्त फक्त कंबाईन मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर फक्त साठी पण तुम्हाला या ठिकाणी एनरोलमेंट पाहायला मिळेल अठरा महिन्यांसाठी येऊन जाईल आणि या अंतर्गत राज्य सेवा प्लस कंबाईन अठरा महिन्यांसाठी तुम्हाला मिळेल तो कमीत कमी, कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त डिस्काउंट अवेलेबल तुम्हाला आजच्या दिवस आहे तुम्ही याचा फायदा घेऊ शकता आणि आता आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता चला आपल्या सेशनला सुरुवात करूया बाकी टेलिग्रामला सर्वांनी जॉईन करून ठेवा आणि के सर टेक्स्टबुक सर्च करा किंवा हा क्यू कोड स्कॅन करा टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल आजच सर्वांनी जॉईन करून ठेवून द्या आपण थोडं डिस्कस करूया आपल्या संविधानाबद्दल सर्वांनी संविधान हा शब्द ऐकला असेल कॉन्स्टिट्यूशन जर इंग्लिश मध्ये कधी ऐकला असेल तर कॉन्स्टिट्युशन ऐकलं असेल आणि जर आपण मराठीमध्ये करत असाल तर किंवा मराठीमध्ये अभ्यास केला असेल तर संविधान किंवा घटना हे शब्द आपल्या कानावरती नेहमी पडले असतील आताही खूप जास्त चर्चेमध्ये हे शब्द राहतात तर आपण समजून घेऊया की संविधान नक्की काय आहे आणि या संविधानाची निर्मिती ही कशा पद्धतीने भारतामध्ये करण्यात आलेली आहे बघा जर आपल्या देशामध्ये तुम्ही वेगवेगळे कायदे पाहिले असतील जस्ट एक आपण समजून घेऊया की संविधान काय आहे आपल्या देशामध्ये वेगवेगळे कायदे आहेत वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळे कायदे आहेत पण लक्षात ठेवा जर कधी तुमच्या मनामध्ये विचार आला की या संपूर्ण आपल्या भारतामध्ये सुप्रीम लॉ कोणता आहे किंवा लॉ ऑफ लँड हा कोणता आहे तर लक्षात ठेवा आपल्या संविधानाला म्हणतात लॉ ऑफ लँड आणि संविधानाबद्दल जर काहीही प्रश्न असेल किंवा संविधानाच्या रिगार्डिंग uh, जर आपल्याला काही माहिती असेल किंवा पाहिजे असेल किंवा एक्सप्लेनेशन हवं असेल तर हे द्यायचं काम करतात आपलं सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय तर आपल्या संविधाना संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जर कुठं जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला सुप्रीम कोर्ट यामध्ये मदत करतं सर्वोच्च न्यायालय त्यांच्या जजमेंट्स मधनं आपल्याला याचा अर्थ समजून सांगत असतं किंवा याबद्दल जे काही त्याची डेप्थ आहे संविधानाची ती आपल्याला समजून सांगत असत आता हे सगळं तर आहे सुप्रीम कोर्ट वगैरे आहे किंवा संविधान आपण जर पाहिलं तर संविधान हा सर्वोच्च कायदा आहे असं म्हणलं तरी चालेल पण हे संविधान बनलं कसं ह्याबद्दल पण आपण डिस्कशन केलं पाहिजे हे संविधान जे बनवलं त्यामध्ये Uh, कोणाचा समावेश होता यामध्ये कोणाचा रोल आहे हे सगळं डिस्कस करूयात सिंपल काही पॉइंट आहेत हे पॉइंट फक्त एकदा समजून घेऊया की संविधानाचं महत्व काय आहे बघा भारतामध्ये सर्वात जास्त पॉवरफुल कोण असेल तर ती आहेत लोक म्हणजे जनता ओके कारण संविधानाचे जे अधिकार आहेत आपण म्हणूयात ते आत्ताच्या पॉईंटला म्हणाल की सर आता तुम्ही होता संविधान सर्वोच्च आहे संविधान सर्वोच्च आहे नो डाऊट पण संविधानाला अधिकार कोण देत संविधानामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या कोण प्रोव्हाइड करतं तर संविधानाला ज्यावेळेस सुरुवात होते प्रियांबल मध्ये पहिले जे तीन शब्द आहेत किंवा पहिले जे चार शब्द आहेत वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच मराठीमध्ये तीन शब्द आम्ही भारताचे लोक इथून सुरुवात होते संविधानाला आम्ही भारताचे लोक हे काय आहे तर हे आहे आपल्या संपूर्ण संविधानाचा स्रोत सोर्स संविधानामध्ये जे अधिकार आहेत ते कुठून येतात तर आपल्या लोकांमधून येतात संविधानाच्या अधिकारांचा स्रोत काय आहे तर तो स्त्रोत आहे लोक म्हणजे जनता म्हणजे पीपल ऑफ इंडिया ओके तर सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात शक्तिशाली आहेत लोक संविधान आणि यानंतर जे वेगवेगळे वेग स्टेटचे ऑर्गन्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील जे एका ठिकाणी तुम्हाला ज्युडिशरी पाहायला मिळेल म्हणजे न्याय मंडळ पाहायला मिळेल एक आपलं कायदे मंडळ आहे आणि एक कार्यकारी मंडळ आहे म्हणजे जुडिशरी आहे लेजिस्लेटिव्ह आहे आणि एक्झिक्युटिव्ह तुम्हाला बॉडी पाहायला मिळते ह्या तीन मेजर तुम्हाला आपल्या स्टेटच्या काय पाहायला मिळतात ऑर्गन्स पाहायला मिळतात आता हे संविधान निर्मिती झाली कशी जर संविधान निर्मिती करायची असेल करा तर अशी लगेच होऊ शकते का संविधान लगेच निर्माण होऊ शकतं का तर नाही बघा संविधानाची जर एखाद्या देशासाठी निर्मिती करायची असेल तर संपूर्ण विचार संपूर्ण बाजूने म्हणजे तो देश कसा आहे, 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 आहे है, है, ती लोक कशी आहेत लोकांचं बिहेवियर काय आहे लोकांचा माइंडसेट काय आहे हे सगळं विचार करून संविधान बनवलं जातं कोणत्याही देशाचं असेल भारताचं संविधान हे जगामध्ये आपण म्हणूया की वन ऑफ दी बेस्ट आहे सर्वोच्च आहे आणि सर्वात जास्त तुम्हाला पाहायला मिळते यामध्ये काय आहेत गोष्टी आहेत असं म्हटलं तरी चालेल कारण संविधानाचे फीचर आपण डिस्कस करूयात त्यातलं पहिलं फीचर आपण डिस्कस करू आपण म्हणतो लेंदिएस्ट रिटर्न कॉन्स्टिट्युशन म्हणजे सर्वात मोठं लिखित राज्य घटना आहे आणि या राज्यघटनेमध्ये आपल्याला बघा खूप महत्व आहे आपण नंतर डिस्कस करूया यामध्ये कोण कोणत्या गोष्टी आहेत फोकस आपण करूया संविधानाच्या निर्मितीवरती आता संविधानाच्या निर्मितीसाठी सुरुवातीला भारताचा जर विचार केला तर एक संविधान सभा बनवण्यात आली होती संविधान सभा म्हणजे कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आपण त्याला म्हणतो किंवा घटनापीठ घटनापीठ नाही घटना समिती असाही शब्द आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल घटना समिती किंवा संविधान सभा तर ही बनवण्यात आलेली होती परंतु बघा भारत आपण भारताचा जर विचार केला तर भारत हा पारतंत्र्यामध्ये होता आणि पारतंत्र्यामध्ये असताना संविधान सभा हा शब्द किंवा जस्ट एक संविधान सभा जर निर्माण करायची असेल तर यासाठी पूर्ण स्ट्रगल सुरुवातीला चालला होता यासाठी संघर्ष होता की आपल्याला पहिल्यांदा संविधान सभा हवी आहे आणि तो झाल्यानंतर ते आपण अचीव केल्यानंतर पुढचं टास्क हे होतं या विविधतापूर्ण असलेल्या देशामध्ये एक असं संविधानाची निर्मिती करायची आहे ज्यामध्ये सर्व लोकांना सर्वसमावेशक एक संविधान असेल आणि सर्व लोकांना एक चांगल्या पद्धतीने ते न्याय करेल आणि एक प्रॉपर बघा तुम्ही जर विचार केला असेल एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जर आपण विचार केला एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत एकोणीसशे पन्नास पर्यंत आपलं संविधान बनलं होतं म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आजपर्यंत ऍज अ डेमोक्रेसी ऍज अ लोकशाही म्हणून आपल्याला कुठेही प्रॉब्लेम आलेला नाहीये तसा त्यामुळं आजही तुम्ही ऐकत असाल भारत देश हा जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे लॉ लो, लार्जेस्ट डेमोक्रसी इन द वर्ल्ड असं तुम्ही म्हणता बरोबर तर हे कशामुळं आहे तर जे संविधान लिहिलं गेलेलं आहे त्या संविधानाच्या आधारावरती संपूर्ण गोष्टी चालतात आणि हे टिकवणं गरजेचं आहे कारण जर एज अ कंट्रीचा विचार जर आपण केला ऍज अ देश आपण जर विचार केला आपल्याला राहायचं असेल तर त्या कोणत्याही देशासाठी तुम्ही अनेक उदाहरणं जगामध्ये पाहू शकता ज्या ठिकाणी संविधान कमकुवत आहे संविधान नाहीये ते राष्ट्र कोलॅप्स होऊन जातं ते राष्ट्र टिकत नाही एखाद्या राष्ट्राला जर टिकायचं असेल एखाद्या देशाला देश म्हणून जर राहायचं असेल लोकशाही म्हणून जर राहायचं असेल तर त्या देशामध्ये हो सर्वात महत्वाचा वाटा आहे संविधानाचा तर हे संविधान बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा अशी जी संकल्पना आहे की मांडली जाते एकोणीशे बावीस मध्ये फक्त संविधान सभा हा शब्द उच्चारला जात नाही महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम संविधान सभा असा उल्लेख न करता अशी एक सभा असावी असं एकोणीशे बावीस मध्ये एक कल्पना मांडली होती यानंतर एकोणीसशे चौतीस मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचं श्रेय हे तुम्हाला मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे एम एन रॉय आपण त्यांना म्हणतो खूप मोठे नेते होते लक्षात ठेवा कम्युनिस्ट नेते हो मान रौग, रौग, होते मानवेंद्रनाथ रॉय एम एन रॉय यांना आपण ते श्रेय देत असतो आणि डिसेंबर एकोणीसशे चौतीस मध्ये ऑफिशियली इंडियन नॅशनल काँग्रेसने ही जी औपचारिक मागणी आहे ती केलेली होती हे पहिले तीन मुद्दे यानंतर पाहायला मिळतं आपल्याला एकोणीसशे अडतीस मध्ये पंडित नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने ही मागणी परत एकदा केलेली होती आणि सांगितलं होतं की जी संविधान सभा जी संविधान सभा असेल ती भारतीयांनी बनलेली असेल किंवा भारतीयांनी बनवलेली असेल यामध्ये बाह्य हस्तक्षेप काय नसेल आणि इथून पुढच्या तीन घटना भारतीय संविधान सभेसाठी खूप महत्वाच्या ठरतात एकोणीसशे चाळीस मध्ये ऑगस्ट ऑफर लिन लिज गो नाव ऐकलं असेल सर्वांनी लिन लिद गोच लिन लिद गो यांनी ऑगस्ट ऑफर दिली होती आता मध्येच का दिली ऑगस्ट ऑफर तर तुम्हाला इतिहास माहिती असेल नसेल माहिती लक्षात ठेवा या टायमिंगला एकोणीसशे एकोणचाळीसच्या आसपास जगामध्ये सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं होतं दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांचा सपोर्ट मिळावा आपल्याला म्हणजे इंग्लंडला यासाठी त्याने एक आश्वासन दिलं होतं की आपण एकदा युद्ध होऊ द्या नंतर विचार करूया संविधान सभा आपण निर्माण करूया वगैरे हो एक ऑफर दिली होती ऑफकोर्स ते आपण ऍक्सेप्ट केलेली नव्हती हो एकोणीसशे बेचाळीस मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स क्रिप्स मिशन आलं होतं यांनी देखील भारताची घटना पूर्णपणे भारतीयांनी तयार करावी असं जे आहे ती संकल्पना मांडली होती आणि फायनली मे एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं कॅबिनेट मिशनने संविधान सभेची तरतूद केली सांगितलं तीनशे एकोणनव्वद सदस्यांची ही संविधान सभा असेल जी भारताचं संविधान बनवेल घटना बनवेल आता संविधान सभेची तरतूद केली मे एकोणीशे सेहेचाळीस मध्ये याच्या इलेक्शन घ्यायचं ठरलं होतं तीनशे एकोणनव्वद जागांसाठी आणि या तीनशे एकोणनव्वद जागांसाठी इलेक्शन घेतले गेले जुलै ऑगस्ट मध्ये एकोणीसशे सेहेचाळीस ला इलेक्शन घेतले एकोणीसशे सेहेचाळीसच्या शेवटी डिसेंबर महिन्यामध्ये तारीख होती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक बोलवण्यात आली अकरा डिसेंबर दोन 2000... हजार अकरा डिसेंबर एकोणीसशे ला दुसरी बैठक झाली अध्यक्ष उपाध्यक्ष पहिल्यांदा टेम्पररी होते सच्नानंद सिन्हा होते एक म्हणून आपण तात्पुरते अध्यक्ष नंतर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कायमस्वरूपी अध्यक्ष तल, अकरा तारखेला करण्यात आलं अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला आणि इथून पुढे कार्यकाळ सुरू झाला संविधान सभेचा आणि पुढच्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये आपण पाहतो की आपलं जे संविधान आहे ते बनवलं गेलं होतं या ठिकाणी संविधान सभेची एकूण अकरा सेशन्स किंवा अकरा सत्र झालेली होती तुम्हाला एक दिलेलं आहे की कधी हे सेशन झाले होते शेवटचं सेशन तुम्हाला पाहिलं मी अकरावं सत्र चौदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दरम्यान झालं होतं आणि ही तारीख तुम्हाला माहिती असेल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याच दिवशी भारताचं संविधान हे अडॉप्ट केलं होतं आपण म्हणजे स्वीकृत केलं होतं आणि जे, जे लागू झालं ते झालं कधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि या पद्धतीने या तारखेपासून भारतामध्ये आपण काय म्हणतो भारत प्रजासत्ताक झाला रिपब्लिक झाला ओके त्यामुळे प्रजासत्ताक दिन आपण कधी साजरा करतो, करतो तर सव्वीस जानेवारीला आणि स्वातंत्र्य दिन आहे आपला तो पंधरा ऑगस्ट बरोबर जो आता आपण सेलिब्रेट करतो आहोत तर ज्या दिवशी संविधान लागू झालं ती तारीख होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर भारताचं याच्या अगोदर जर तुम्हाला माहिती असेल तर भारतामध्ये गव्हर्नर हे पद राहिलं होतं एकोणीसशे पन्नास पर्यंत जे भारताचे हेड ऑफ दी स्टेट होते म्हणजे राष्ट्रप्रमुख होते पण इथून पुढे भारतामध्ये एक निर्वाचित म्हणजे निवडलेले राष्ट्रप्रमुख ज्यांना आज आपण राष्ट्रपती म्हणतो यांची नियुक्ती किंवा यांची निवड सुरू झाली ज्या राष्ट्रामध्ये ज्या देशामध्ये हेड ऑफ द स्टेट म्हणजेच राष्ट्रप्रमुख हे निवडलेले असतात इलेक्टेड असतात त्यांना आपण प्रजासत्ताक म्हणतो रिपब्लिक म्हणतो बरोबर तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक झालेलो होतो यानंतर काही बेसिक इन्फॉर्मेशन घेऊयात आपल्या संविधानाबद्दल काही फीचर्स आहेत वैशिष्ट्य आहेत आपलं संविधान जगात सर्वात मोठं संविधान तुम्हाला पाहायला मिळतं लिहिलेलं आहे म्हणजेच लेंदिएस्ट रिटर्न कॉन्स्टिट्युशन तुम्हाला भारताचं पाहायला मिळतं अनेक संविधान आपण पाहतो जगामध्ये आहेत वन ऑफ द ग्रेटेस्ट आहेत फॉर एक्झाम्पल अमेरिका असेल युनायटेड किंगडम असेल पण या सर्वांमध्ये भारताचं संविधान हे सर्वात मोठं लिखित राज्य घटना तुम्हाला पाहायला मिळते आपलं संविधान हे विविध स्त्रोतांपासून तयार करण्यात आलेलं आहे खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे आपण आजकाल ऐकत असाल किंवा अनेकदा ऐकलं असेल की भारताच्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या खूप साऱ्या देशांमधनं घेतलेल्या आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता या संदर्भात की तुम्ही बाहेरच्या देशाच्या त्या तरतुदी आहेत त्या घेतलेल्या आहेत किंवा तसं बनवलेलं आहे तर ते म्हणाले होते की घेतलेल्या नाहीये रॅनसॅक केलेल्या आहेत म्हणजे पूर्णपणे आपण त्याला आपण म्हणतो की एक चाळणी पद्धतीने घेतलेल्या आहेत की भारतासाठी त्यांनी संपूर्ण जगाच्या जे काही आपले संविधान आहे त्यांचा अभ्यास केला भारतासाठी जे परफेक्ट आहेत फीचर्स भारतासाठी जे योग्य आहेत जे आपल्या मसुदा समितीला वाटले असतील त्यांनी काय केलं मसुदा तयार करताना जगामधल्या संपूर्ण जे काही राज्यघटना आहे त्यांचा अभ्यास केला आणि जे भारताला लागू होईल जी विविधता आपल्या इथं आहे जी लोक आपल्या इथं आहेत त्या संपूर्ण दृष्टीने जगामधले वेगवेगळे वेग फीचर्स पिक केले आणि आपल्या संविधानामध्ये आणलं सुरुवातीला मी म्हटलं होतं की भारताचं संविधान हे वन ऑफ द ग्रेटेस्ट आहे का कारण काही देशांनी अगोदर संविधान बनवले आहेत पण या संपूर्ण संविधानांमधून या संपूर्ण घटनांमधून सर्वात जे बेस्ट पॉइंट्स आहेत ते भारताच्या संविधानामध्ये आणले गेलेले होते त्यामुळं विविध स्त्रोतांमधून तयार करण्यात आलेली आपली घटना आहे आपण संघराज्य व्यवस्था फॉलो करतो म्हणजे आपण फेडरल आहोत आपण फेडरलिझम फॉलो करतो इतक्याही प्रमाणात करत नाही जितके अमेरिका करते पण आपण जर पाहिलं संविधान काय सांगतं आपल्याला की भारत हा एक आ, इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स बरोबर नॉट फेडरल ऑफ स्टेट्स आपण संघराज्य फॉलो करतो पण संघराज्य कुठे ही जी संकल्पना आहे खूप इंटरेस्टिंग की आपलं संविधान कुठं सांगत नाही लक्षात ठेवा संविधान सांगतं की इंडिया दॅट इज भारत शाल द युनियन ऑफ स्टेट भारत हा राज्यांचा संघ असेल लक्ष द्या संघ राज्यांचा संघ वेगळं आणि संघराज्य वेगळं पण जर तसं पाहिलं तर आपण ही फॉलो करतो पद्धत संघराज्य पद्धत म्हणजे काय असते थोडक्यात सांगतो व्हॉट इज फेडरलिझम फेडरलिझम म्हणजे असा देश अशी राज्य व्यवस्था ज्या ठिकाणी एक सरकार नाहीये म्हणजे एकच नाहीये मल्टिपल आहेत दोन अस, दोन असतील तीन असतील जसं भारतामध्ये तुम्ही विचार करा केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे स्थानिक सरकार आहेत बरोबर आपल्या इथं काय आहे या पद्धतीने वेगवेगळी सरकार म्हणजे मल्टिपल पॉलिटी तुम्हाला पाहायला मिळते एक पॉलिटी नाहीये एक सरकार नाहीये मल्टिपल पॉलिटी तुम्हाला पाहायला मिळतात याला म्हणतो आपण संघराज्य अधिकारांचं समान वाटप एक ट्रू फेडरलिझम म्हणजे काय केंद्र आणि राज्यामध्ये समान वाटप असतं अधिकारांचं भारतामध्ये समान वाटप आहे का नाहीये भारतामध्ये जे काही संघराज्य व्यवस्था आहे ती केंद्राकडे झुकलेली आहे बरोबर आणि केंद्राकडे झुकलेली असल्यामुळे आपण त्याला क्वासाय फेडरल म्हणतो म्हणजे अर्धसंघराज्य म्हणतो पण संघराज्य आहे बरोबर शासन पद्धती जी आहे आपली ती संसदीय आहे आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी फॉलो करतो जस्ट लाईक युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन पार्लमेंटरी डेमोक्रेसी एक संसद असेल संसद मध्ये तुम्हाला दोन सभागृह पाहायला मिळतील अप्पर हाऊस लोअर हाऊस म्हणजेच राज्यसभा लोकसभा बरोबर यानंतर हा पॉइंट महत्वाचा आहे ताठरता आणि लवचिकता यांचं एकत्रीकरण आहे मिक्सचर आहे रिजिडिटी आणि दुसरं जे आपण काय म्हणतो या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटीच म्हणजे काय तर बघा जगामध्ये काही संविधान असे आहे ते खूप ताठर आहेत रिजिड आहेत म्हणजेच काय जर संविधान अमेंड करायचं असेल काही तरतुदी बदलायच्या असतील तर कठीण प्रोसेस खूप कठीण प्रोसेस असते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो संविधान रिजिड आहे ताठर आहे फ्लेक्झिबल म्हणजे काय लवचिक काही संविधान लवचिक असतात म्हणजे लगेच अमेंड केले जाऊ शकतात लगेच दुरुस्ती केली जाऊ शकते भारतामध्ये काय आहे खूप जास्त ताठर आहे का लवचिक संविधान आहे मिक्सचर आहे काही तरतुदींसाठी विशेष मेजॉरिटी लागते स्पेशल मेजॉरिटी लागते काही दुरुस्ती करताना सिंपल मेजॉरिटी लागते मिक्सचर आहे यानंतर संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यांचं संतुलन करंट अफेअर्स या गोष्टी आपण कव्हर करतो संसदीय सार्वभौमत्व संसदेला अधिकार आहेत खूप जास्त आहेत भारतामध्ये ओके लक्षात ठेवा लजिस्त खूप पॉवरफुल आहे आपल्या देशामध्ये आणि तितकंच न्यायिक सर्वोच्चता म्हणजेच जी आपली ज्युडिशरी आहे ती पण पॉवरफुल आहे यामुळे काय होतं दोघांवरती एक प्रकारे चेक्स अँड बॅलेन्स राहतो म्हणजे जर संविधाना जर संसदेने असा कोणता कायदा केला असेल की जो संविधानाच्या अपोजिट किंवा संविधानाला कुठेतरी व्हायोलेट करतोय भंग करतो आहे तर लगेच सुप्रीम कोर्ट पुढे येतं आणि सांगतं की हा कायदा चालणार नाहीये हा कायदा आम्ही रद्द करतोय वाईड ठरवला जातो नल आणि वाईड केला जातो कायदा हे लक्षात ठेवा संविधानामध्ये ही जी तरतूद आहेत ना आपल्या या भारतामध्ये आपल्या दोन प्रकारे आता कार्यकारी एक्झिक्युटिव्हचं काम आहे इम्प्लिमेंटेशन करणं त्यांचा जास्त काही रोल नाहीये बरोबर कारण एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर आपल्या भारतामध्ये कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार आहे बरोबर पण आता जर मेन दोन कंपोनंट आपण पाहिलं तर ती आहे संसद आणि न्याय मंडळ ह्याचं टसल चालू असतं आपल्या भारतामध्ये पण ते गरजेचं पण आहे खूप जास्त आता करंट मध्ये तुम्ही जर उदाहरण पाहत असाल सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं की दिल्ली सरकारचा अधिकार आहे तिथले जे काही प्रशासकीय सेवा आहे त्या संदर्भातला संसदेने एक ऑर्डिनन्स आणला त्याच्या विधेयकामध्ये रूपांतर केलं आणि ते के अधिकार परत एकदा कुणाला दिले दिल्लीच्या गव्हर्नरला किंवा ऍडमिनिस्ट्रेटरला दिले लेफ्टनंट गव्हर्नरला दिले बरोबर म्हणजे एकदा सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं ते समजा फॉर एक्झाम्पल म्हणून आपण केंद्र सरकारच्या किंवा संसदेच्या अपोजिट दिलं त्यांच्या मर्जीने किंवा त्यांच्या बाजूंना दिलं संसदेचा अधिकार आहे त्यांनी ऑर्डिनन्स आणला अध्यादेशांना आणि एक कायदा केला जे अधिकार पाहिजे होते ते अधिकार त्यांनी त्या अध्यादेशाने कायद्याने घेतले पुढचा सेशन मध्ये पाहिलेली आहेत आपण सुप्रीम कोर्टने एक समिती स्थापन करून दिली होती ज्या ठिकाणी जे आपण म्हणतो इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशन मध्ये जे आयुक्त आहेत त्यांची नेमणूक करायला एक समिती दिली होती तीन सदस्यांची संसदेने कायदा केला त्या समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं आणि त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्र्यांना ऍड करून टाकलं हे चालू राहतं हे आत्ताची गोष्ट नाहीये भारतामध्ये संसद आणि न्यायमंडळ यांचं टसर जे आहे यांचं जे आपण म्हणतो एक प्रकारे संघर्ष आहे तो खूप वर्षांपूर्वीच आहे बरोबर अगदी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधी होत्या त्यावेळेस पण तुम्ही पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या गोष्टी दोन्ही पॉवरफुल आहेत बरोबर दोन पॉवरफुल गोष्टी असतील तर संघर्ष होणारच आहे तर हे एक म्हणजे आपल्याचं वैशिष्ट्य आहे यानंतर स्वतंत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत हायकोर्ट आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण एकच सुप्रीम कोर्ट आहे बरोबर अमेरिकेमध्ये वेगळं आहे अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे सुप्रीम कोर्ट आहेत आणि वरती फेडरल कोर्ट आहे आपलं तसं नाही आपल्या इथं प्रत्येक राज्यामध्ये हायएस्ट कोर्ट हायकोर्ट आहे आणि त्या सर्वांवरती कोण एक सुप्रीम कोर्ट आहे म्हणजेच स्वतंत्र प्लस इंटिग्रेटेड म्हणजे इंडिपेंडेंट अँड इंटिग्रेटेड ज्युडिशरी यानंतर मूलभूत हक्क आहेत जे मी आता बोलतो आहे तुम्ही ते लेक्चर पाहता आहात तुम्ही फिरता आहात हे सगळे आपले फंडामेंटल राईट मूलभूत हक्क आहेत हे कोण प्रोव्हाइड करतात आपल्याला आता आताच्या घडीला हे प्रोव्हाइड करता आपल्याला संविधान जर कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर हे सगळं कोण देत आहे तर संविधान आपल्याला हे अधिकार देत आहे संविधानाच्या भाग तीन मध्ये फंडामेंटल राईट तुम्हाला पाहायला मिळतात तु मूलभूत अधिकार पाहायला मिळतात ओके यानंतर डीपीएसपी राज्याने नक्की प्रशासन कसं करावं राज्याला काहीतरी डायरेक्शन देणं गरजेचं आहे स्टेट गव्हर्नमेंट असेल बरोबर किंवा आपण म्हणतो की एक शासन असेल तर या शासनाने नक्की कशा पॉलिसी करायला पाहिजेत काहीतरी त्यांना डायरेक्शन देणं गरजेचं आहे म्हणून संविधानाच्या भाग चार मध्ये आहेत डीपीएसपी डिरेक्टिव्ह एस प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण त्यांना म्हणतो यानंतर मूलभूत हक्क देतो आहे बरोबर संविधान म्हणते की आम्ही तुम्हाला मूलभूत हक्क देतो नागरिकांना पण नागरिकांचीही काही कर्तव्य आहेत ही कर्तव्य आहे, आपल्याला कुठं पाहायला मिळतात संविधानामध्ये कलम जे आहे एकावन्न ए मध्ये आपल्याला पाहायला मिळतात बरोबर पण हे ओरिजिनल नव्हतं हे इंदिरा गांधींनी ऍड केलेलं आहे बेचाळव्या घटनादुरुस्तीने नंतर आणीबाणी विषयी तरतुदी आहेत एकेरी नागरिकत्व आहे आपण फक्त भारताचं नागरिक होऊ शकतो जर दुसऱ्या कोणत्याही देशाचं नागरिकत्व पत्करलं तर आपलं भारताचं नागरिकत्व नष्ट होतं बरोबर हे गरजेचं आहे आणि भारताचं जे सिंगल सिटीजनशिप कन्सेप्ट आहे हे भारताचाच तुम्ही नागरिक होऊ शकता दुसरं कोणाचं नागरिक होऊ शकत नाही प्लस तुम्ही फक्त भारताचा नागरिक होऊ शकता तुम्ही कोणत्याही स्टेटचा नागरिक होऊ शकत नाही स्टेटमध्ये रहिवासी असू शकता पण स्टेटमध्ये तुम्ही नागरिक नाही बर, तुम्ही नागरिक फक्त भारताचे बरोबर त्याला एकल नागरिकत्व आपण म्हणूया दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत ओके या ठिकाणी नंतर सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत म्हणजेच काय युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज अठरा वर्षाच्या वर सर्वांना मतदानाचा अधिकार आहे तर त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे धर्मनिरपेक्ष राज्य आपल्या देशाचा आपल्या राज्याचा स्वतःचा कोणता ऑफिशियल असा धर्म, धर्म नाही तर हे आपलं संविधान थोडक्यात आपण पाहायचा प्रयत्न केला एवढंच नाहीये खूप जास्त आहे आपण इकडे जाऊन जर विचार केला आपण तर पूर्ण दिवस पण पूर्ण नाही आपल्याला डिस्कशन करायला परंतु एक शॉर्ट सेशन आहे काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि सुरुवातीच्याच सांगितल्या अजून खूप गोष्टी यामध्ये पुढच्या बाकी आहेत बरोबर एका दिवशी अशी काही संधी भेटली तर आपण नक्की डिस्कस करूया जर लेक्चर आवडलं ले असेल तर सेशनला लाईक करा सुपर कोचिंग बद्दल माहिती देतो चाळीस पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस मॉकटेस्ट नोट्स लाईव्ह क्लासेस या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला मिळतील हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करायला आहेत आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत दोन हजार चोवीसच्या दृष्टीने तुम्हाला विजयपत नावाची एक बॅच पाहायला मिळते राज्यसभेची फाउंडेशनल बॅच आहे दोन हजार चोवीसच्या दृष्टीने संकल्पनाची बॅच पाहायला मिळते कंबाईनची ही बॅच पाहायला मिळेल तुम्हाला कोणत्याही बॅच मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपला कोड युज करा कॅपिटल मध्ये आणि के तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या ठिकाणी मिळून जाईल तुम्ही पासष्ट टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे तो मिळवू शकता जर मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तरी आपला कोड युज करा तुम्हाला डिस्काउंट आहे तो मिळून जाईल बाकी टेलिग्राम ला नसाल तर सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सर टेस्टबुक सर्च करा किंवा असं सर्च करून नाही सापडलं तर हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल रेग्युलर बेसिसला आपले हे जे सेशन्स आहेत ते होत राहतात तुम्ही हे सेशन फॉलो करू शकता ओके जर सेशन आवडलं असेल तर लाईक करा आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि एखादी कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स मी नक्की वाचेल थँक्यू एव्हरी वन फॉर जॉईनिंग दिस सेशन हॅव अ नाईस डे हेड थँक्यू